पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मना। मालवणीचं प्रचार आणि प्रसार माझाच घोड्यापुढे दामटा दामटायचा नाही किंवा माझा आवाज बरो व्हायचा नाही। मालवणी आमचं काय आता बघ, कोंबडोंचा कोंबडे माका सुचली एक शक्कल माणसाकाची शानी त्यांची वाईज घे अक्कल। माका पिठातल्या माणसाने येऊन सांगल्यान बो हा तुम्ही काय म्हटलं तर बरा असा तेव्हा मग समजतात त्या सर्टिफिकेट असतं। घन हे भरून आले मन पावसात नाले मन पावसात नाले। नमस्कार, मी भगवान शेलटे, कोकण सात लावीच्या मालवणी गजली या विशेष भागात तुमचा सर्वांचा स्वागत करतो आहे। बाहेर मस्त पाऊस पडता आणि कोकणात पावसासोबत भजी चिकन वगैरे असा मस्तसोबत एक वातावरण असतं। पण आता पावसासोबतच आम्ही मालवणी आमची जरा कविता आणि दादांची कविता पावसा जर नाही ऐकली तर त्या होतात नाही। तर आता बाहेर मस्त पाऊस पडता, वातावरण सुद्धा एकदम मस्त आणि तुमचा निसर्ग तर कोकणातला आवडता, थंडगार एकदम। काय पावसाळ्यात काय नवीन काय कविता केल्यात? असं जमीन आहे असत जुने असत माझे मराठी असत मालवणी असत, पण मी तुमका एक मराठी कविता म्हणून दाखवते। मालकंसरा घातली पाऊस असा, पाऊस सुरू झालो की माणसाक आनंद येतात, पण पाखरांचा बिचाऱ्यांचा काय आता अशी कवीची कल्पना। घन हे भरून आले मन पावसात नाले मन पावसात नाले मन पावसात नाले। घन हे भरून आले मन पावसात नाले ओल्या मनात माझ्या मल्हार धून वाजे ओल्या मनात माझ्या मल्हार धून वाजे फुलवूनी आपिसारा मन मोर आजनाचे मन मोर आजनाचे। घन हे भरून आले मन पावसात नाले रिमझिम पावसाची घरट्यात पंख ओले रिमझिम पावसाची घरट्यात पंख ओले नयनात पाखरांच्या दाटून थेंब आले दाटून थेंब आले। घन हे भरून आले मन पावसात नाले हा गार गार वारा कोठे हिना निवारा हा गार गार वारा कोठे हिना निवारा झाडावरील घरटे मोडून आज गेले मोडून आज गेले। घन हे भरून आले मन पावसात नाले मन पावसात नाले। दादा मस्त कविता होती। दादा एक वातावरण लागतं कवितेक सुद्धा, म्हणजे आता कोकणातलं वातावरण सुद्धा इथलं निसर्ग आता जी शेती करतात इथल्या माणसांचा एकंदरीत जा वागणा तर त्याचा अभ्यास करतो लागता ह्यो फर ही असं जा वातावरण असतं तर कवितेक गरजेचं असतं काय काय असतं माहीत आहे तुमकां? मुळात कोकणी माणसे हुशार, त्याचं कारण काय आमकां निसर्गानं हुशार केलो या गोष्टीत, त्यामुळे फिरल्याक तुम्ही तुमकां खंय बक्षात थंय कविता दिसता बक्षात ते फ्रेम आहा फोटोची, तुम्ही नुसतं असं कॅमेऱ्या फिरल्या तर क्लिक केल्या तरी फोटो येतात, हे आमचं भाग्य असा आणि त्या तसाच रवाचा अशी आमची इच्छा या कलेश्वराकडे। पण दादा म्हणतात तुम्ही म्हणजे आताच आपण येताना बोलत होतो ज्या पूर्वजांनी आपल्या जपला त्या तसा जपा कुठेतरी आम्ही आता कमी पडतो म्हणजे काहीतरी नको त्या बाहेरच्या लोकांचा इथे घेऊन येतो ही खंत तुमका जाणवता? नाही जाणवतं, मी तुमका मगाशी म्हटलं का आता सगळ्या गोष्टीचं इव्हेंट झालं सर, इव्हेंट मुख्य पूजा बाजू गजरवली पण त्याचं सद्र त्याची टोपी त्याचं फेटो असा सगळा इला असा, पण ह्या चालतला थोडे थोडे दिवस चालतला काय इलाच नाही ते काहीतरी करू आणि तो आता जुना जर तुम्ही काय काढला ते काय खोळ्यात काढतले आता। मालवणीत दादा ह्या आताच्या वातावरणात काय कविता नवीन आताच केलेली कुठची हा काय ना आताशी कविता नवीन केली नाही म्हणजे पावसार नाही असं पावसार पण नवीन कविता असा एक कविता असा माझ्याकडे देव माझं म्हणून, पण ती ह्याची हाकेची हा मालवणीत असा ह्याच्यावरती काय तुमका विठ्ठलावरती पुंडलिकाच्या भेटीसाठी देवी टेरू बरवलो अशी कविता आहात ती त्यानंतर नंतर तुमका म्हणून दाखवत आहे पावसाची जरा कविता म्हणे शेवटी म्हणे अजून कुठची कविता मालवणी आहात आमच्या? नाही पावसाची माझी कविता ह्याची होती तुमच्या काय ती मिरग म्हणाल मिरग यांना मिरग लागा का नाही आधी
म्हण काय काय मिरग नाही लागणं म्हणजे काय विचार ऐकू खायची हरकत नाही. नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन भाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस काळे काळे ढगैले काळे काळे ढगैले कुणगे सगळे भरण गेले जडे तडे परमळता जडे तडे परमळता मातीचो वास मातीचो वास पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन भाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस ओळाचे नय झाले ओळाचे नय झाले कुरले मासे खळ्या रेले कुरल्याचा सांबारा कुरल्याचा सांबारा करतली आऊस करतली आऊस पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन भाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस काल केली नांगरणी आज करूया पेरणी काल केली नांगरणी आज करूया पेरणी बेगी बेगी काढा बाय बेगी बेगी काढा बाय मुडीतला भात मुडीतला भात पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस. दादा तुम्ही कविता चालीत म्हणतात म्हणजे बरेच कवी कविता करतात पण ती कविता ठीक आहे ती वाचूक बरं पण तुम्ही म्हणताना एका वेगळ्या चालीत मालवणीत म्हणतात ही चालीचा कसा काय ठरवला तुम्ही? नाही मी काही गाणं शिकायक नाही असे एक पहिला म्हणजे पण माझ्याकडे संस्कार आहात ते सगळे बिनाका गीत मालाचे त्यावेळी बिनाका गीत मला असायचे 8 वाजता लागायचं आमच्याकडे रेडिओ नसलं तरी आम्ही दुसऱ्याकडे जाऊन ते ऐकायचो आणि ते सगळे क्लासिकल ह्याचे गाणे होते. आता मी तुमकां एक कविता म्हणून दाखयते त्याच्या पहिल्यांदा ती कविता कशावरील दाखयते कवितेचं नाव असा तू पाऊस मी पाऊस पाऊस भरा नेलो त्याचं काय होतं माहिती रात भी है कुछ भीगी भीगी चांद भी है कुछ मध्यम मध्यम रोटी हुई पायल की चमचम 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 चमचम. मी तिचं काय केलं तू पाऊस मी पाऊस पाऊस भरा नेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडन गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडन गेलो पाऊस तुझ्या डोळ्यात पाऊस तुझ्या केसात हळदीच्या अंगार पाऊस पडन गेलो आबोले चोवळसार आबोले चोवळसार पाऊस भिजून गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडन गेलो मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार चुडताच्या खोपीर सरसरावन गेलो चुडताच्या खोपीर सरसरावन गेलो आळवाच्या पानार आळवाच्या पानार नाच नाचन गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडन गेलो तू पाऊस मी पाऊस 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 भरा नेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडन गेलो. वा दादा काय असं ऐका कसं बरं वाटतं. तसं काय असतं कविता करून काही कवितांका असं काहीतरी वेगळं असं वातावरण लागतं काहीतरी ते एकांतात जातात ठरवून कविता करतात असं तुमचा काय काय असं काय तुम्ही ठरवून कविता वगैरे नाही मी आता कविता करतील वगैरे असा काय सहज एखादी कोकणात बरं फिरता फिरता अशी तुमका कविता सुचत काय आमच्या काय करते माहीत असं मग मी सगळा कोकण फिरलं असेल कालच मी तुमकां सांगतो संबंध 8 ते 10 गावात जाऊन फोटो काढून दिले ते सगळे व्हॉट्सअपवर टाकलं फिरता मग केव्हाही तरी असं 1-6 महिने क्लिक जाता त्या बगल्याला आणि ठरवून आम्ही कविता तुम्ही जर एक विषय दिला तर बघा कविता घेऊची नाही माका समजा ना केव्हा कविता माका झाली ती किंवा मी कविता कवी केले पण तो एक प्रसंग असतो त्या प्रसंगावरती होता मग त्याका तुम्ही नंतर लिपापोती करतात कविता म्हणजे सरळ सगळे एक सर कविता नाही आम्ही शीघ्र कवी नाही मग हाय बगल्याला थै बगल्याला थै बगल्याला असा करून त्या घालूच लागतात त्याच्यात आणि ती जी कविता होता मग त्याका चाल लावण्याचा प्रकार होता मग मी एका कवितेक 4-5 चालीला येते आणि तो ह्या करते त्याच्यावरती आणि मग माका जी आवडात
आणि तीच पण माका आवडत म्हणजे काय, मी घरात सतत कविता म्हणत असतं आणि जर जेवण करताना सांबारा ढवळताना जर चमच्यान बायलेन माझ्या ती कविता गुणगुणली तर ती कविता हिट जातली अशी माझी एक ह्यास आहे. इतकी वर्ष आता गेल्या 53 वर्ष मी कविता लिहित आहे आणि 30 वर्ष कार्यक्रम करते, मग त्यामुळे अगदा ठोकतळं समजलं असं काय करू घ्या आणि काय करू कोणाक काय आवडतला. आता एका ठिकाणी मी ठरवून जाते का ह्यो कविता म्हटलं ते लोक ते जर वेगळेच लोक असतात ते आवडीचे स्वान असतं, मग त्यांना आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी गाणं किंवा असं काहीतरी त्या कविता म्हणून करूचं लागतं. हे सगळे गोष्टी करूचं लागतं की त्यात तर मालवणीचं प्रचार आणि प्रसार. आणि ते आता मी शाळेत निघते सगळ्या केलं असं कॉलेजातनी कार्यक्रम केलं असं आणि आता मुलं लिहू लागली आणि आता तर मालवणीक बरेच दिवस दिले सर. मी आता बाहेरचा उल्लेख केल्यात पण घरात बरेच लोकांका घरातल्या तो म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळा करून जेव्हा जाता तेव्हा सपोर्ट नसता. तू तुमच्या घरात काही वेगळा वातावरण आणि खरं ती आता बायकोच्या तोंडावर गाणी तुमची कविता येऊ लागले. नाही आमच्याकडे तसा ह्या काय नाही आवड असा माझ्या बायकोक आणि तिका जरी काय नाही समजला तरी गाणं समजता गोहन काय लिहिल्यानंतर काय असं आमका काय करू जा गुणगुणता ती काय सांबारा करताना म्हणजे तिच्या नकळून गुणगुणता. मी तुमकां कित्याक सांगलं ती कविता त्या गाजतली म्हणून किंवा चलतली म्हणून तिच्या नकळत ती आपल्याला गुणगुणत असता. हां असं आता माका काय माहिती माका पिठातल्या माणसाने येऊन सांगल्यानं बो हा तुम्ही काय म्हटलं तर बरा असा तेव्हा मग समजता त्या सर्टिफिकेट असतं हे जे सगळे असतं. मग तुम्ही ते काय करता सारेगमा हे असलं आमका नको कोण गेलं विचारू म्हणजे आता होय म्हणजे ते आवडलं म्हणजे बसा. पण उत्कृष्ट जे आहे आता उत्कट जे असता उत्कटता तो येऊन सांगता ह्या काय तर बरा केला ना आवडला आमका म्हणजे म्हणता त्या बघत होता. गोष्ट खरी असतं की एका एकदम खालच्या सामानाच्या सामान नाही ती कार्यक्रम केल्यानं मला लक्षात येतं नाही तर मी गेले का लक्षात येतं आणि माझं काय असं माझा थोबडा नाही तर चालणार नाही कार्यक्रमात त्या कार्यक्रमाचं मी नाही असे त्यामुळे लो पहिलं तर कोण आडले नाही धरून म्हणता येऊ म्हणजे कविता म्हटल्यानंतर तेच लोक जमतात आणि मग वा बरा बरा म्हणतात आता ह्या चालत राहतला असा काय तर ह्या तो अंतर मग आता बदलू घ्यायचं नाही देवान दिला आता असा पण त्याची काळजी करीत राहायचं नाही. पण ह्या काय असा ह्या सगळीकडे जाता म्हणे जॅकेट घालूचं लागता हे तुमचा आता कार्यक्रम सगळं जगभर जातलं किंवा खाई जरी जातलो तर जरा व्यवस्थित राहू काय ना आणि व्यवस्थित बोलावं व्हाय तेव्हा माझ्या कवितेचा तुमका मर्म सांगतं मी माझ्या कवितेत एकही अश्लील शब्द नाही आणि गाळ नाही म्हणजे समोरच्या जे बायका बसल्या त्यांची मान शर्मेन खाली जाता का माने ह्या मी जपलं असेल मुद्दाम गाळ घालून थंयसर ते आता घालू घेता करूच असलं तर पण तितक्या पुरता लोक तुमकां बरा म्हणतात घराकडे गेले काय तिका नाव आठवतात असं होतं. तुम्ही म्हणतात हे जाय तसं तुम्ही आता प्रेक्षकांचं कल ओळखतात अशी प्रेक्षकांक आवडलेली एखादी गाजलेली कविता होऊन जाऊन नाही माझी कविता होती तुमची ह्याची होती पण ती ह्याची नाही असत खायची पावसाची नाही पावसाची नाही तर ती कविता होती माझी म्हणजे मी ज्या कवितेनं संपूर्ण महाराष्ट्र ओळखलं गेलं आहे 1976 तुमच्या 76व्या संमेलन 1991 रत्नारीक भरलेला ते 2000 कविता मागितले त्यांनी त्याच्यात मी नवीनच होते त्यावेळी त्यामुळे कविता पाठवलं आहे ते तर 2000 कवितेत 50 कविता निवडल्यानी 50 5 कवी निवडल्यानी आणि ते त्या संमेलनात म्हणू लागल्यानी कविता पाचांनी होत आहे त्या कविता महेश केळुसकर होतो आणि तो लासलगावचं एक कवी होतो म्हणजे ते सुरवे म्हणे रत्नागिरीची आता ह्या ह्या गोष्टी 22 वर्ष आली आणि देवाच्या दयेन ती कविता थंय म्हटलेली असा मी तसंच माझा अजून आवाज आहा ती कविता आज माका जवळजवळ रनिंग माझा 74 आहा आता त्या देवान ठेवला असा मी काय रियाजी कवी नाही म्हणजे रियाज बियाज मी काय करणार नाही. चान्याची फुला खोल खोल दरित गो चान्याची फुला हर्या काळ्या डोंगरार चान्ना गो इला खोल खोल दरित गो चान्याची फुला धुक्याचेच डोंगर झाले रस्ते सगळे चान्यात न्हाले पाना पाना चान्ना फुटला चान्याचाच वारा सुटला झाड प्याड आज गो चांदीचा झाला खोल खोल दरीत गो चान्याची फुला झऱ्याचून चान्ना होता
मनात माझ्या चांना धावता चांन्यात गो न्हाऊया चल चांन्यात गो गाऊया चल तुझा माझा प्रेम बघून चांनाय हून झाला खोल खोल दरित गो चांन्याची फुला चांन्याची फुला। वा दादा मस्त। दादा काय म्हणतंय कविता सगळेच करतात शक्यतो कविता मराठीतच असतात मालवणी कविता करू असा तुमका कसा वाटला पहिला? ते कसं एक गोष्ट गजल हा म्हणजे मी पूर्वी मालवणी कविता करीन आहे मालवणी कवितेचे भानगडीत पडत नाही मालवणी कठीण मालवणी यमक कठीण भावस पावस आवाज इतक्याला काय यमक संपली सगळी तात्या भांगले होते पंपाचे मालक सावंतवाडीचे त्यानं दादा इकडे कसले कविता करताय मराठी माझी ही कविता ऐक म्हणते आणि माझी कविता म्हणून दाखवली आपली एक म्हणून दाखवली कोंबडून तर कोंबडे माका सुचली एक शक्कल माणसा कशी शानी त्यांची वाईज्य अक्कल अगो तुका पोरा झाली खंडीभर त्यांच्यापासून फिरत असते दिसभर आता एक नाहीतर दोन पुरे बाकी ज्याचा आमलेट कर असं म्हटल्यानं मग म्हटलं बरं असं काहीतरी काहीतरी म्हटला मग आपणही करू मग वर्षभर माझ्या कविता जाऊन नाही मग हळूहळू हळूहळू मी मालवणी कविता करू लागलं आणि ते म्हणूक लागलं आहे जाऊन वसंत सावंतांच्या कोजागिरीच्या संमेलनात ते कोण कुत्रं विचारिना कारण आपलेच भाषेतली कविता काय ह्या करता म्हणून एक दिवस मी ती का चाल लागली आणि ती कविता म्हटली तर मला पहिलो नंबर मिळलो ते म्हटलं ह्या काहीतरी वेगळा असा आपली भाषा असल्या रोज आपण बोलतो त्यामुळे त्याची काय आपण किंमत नसता म्हटलं आता असं करू का मग आता माझ्याकडे 150 कविता असत फक्त 53 वर्षात मी उठसूट कविता लिहित बसणे नाही आणि माझ्याकडे 4 पुस्तकं असत सगळे तुमचे TV चॅनल ह्या चॅनल त्या चॅनल सगळे मी पाड पाडलं सगळे शेवटी मी रेडिओ लिहिलंय की माका आता तुम्ही बोलवू नकात नवीन लोकांनी बोलया कारण काय प्रस्थापित आहात त्यांना ह्या करतात मग आता सांगत आला तुमचा रेडिओ रेडिओ मी पत्र पाठवलं की माका आता बोलवू नकात कृपया आपण बोलवल्याबद्दल मी आपला आभारी आहे आपण नवीन मुलांना बोलवा त्यामुळे मी त्यांना सांगलं महत्वाचे हो नाही त्यामुळे मी सुद्धा पेपरात कविता माझी दिली नाही आणि एक जागा अडवता ना ते नवीन मुलांनी येऊ जमणार नाही माझ्या कविता कोणी ऐकतच असते मी आत्ता पाठवलं ते छापतले माझी ओळख आहे सगळीकडे पण त्याचा मी गैरवापर करणार नाही ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किती तर मालवणीचा प्रचार आणि प्रसार माझाच घोड्यापुढे दामटायचा नाही किंवा माझा आवाज बरं व्हायचा नाही मालवणी मग आमचा काय आता बघ त्या मी कोण जर कलेक्टर असलो तर कलेक्टरवर मालवणी बोलते खं गेलं तर ते मराठी बोलतात त्यांना समजता इथं बोललेलं आता हे होते तुमची गगराणी साहेब म्हणून गगराणी साहेब म्हणून लागले मी विचारले साहेब ह्यांनी कार्यक्रम ठेवला आमचं तुमच्या सतीश पाटणकरांनी कलेक्टरमध्ये हातूर ओरोशिक साहेब इला नमस्कार साहेब म्हटला मी म्हटलं साहेब मालवणी बोलते तुमका चलात मा होय हो आम्हाला आवडते म्हणून सांगल्याने त्यांच्यानी आणि आम्ही ते कार्यक्रम केलो आणि त्यांच्यानी सांगल्याने आम्ही 15 बसतले ते जवळजवळ पाऊन तास बसले गगराणी साहेब हां ह्या महत्त्वाची गोष्ट आहेत आमच्या मालवणीच्या आपणच आपणाकडे लाजतो ह्या करतो हडेतडे म्हणतले म्हणीनच आमची मातृभाषा आहे आईची भाषा मला पहिला मला तेथून बोला गेला ना माझी काय बोल असतं ते माझी एक भावना हा प्रत्येकाची पण आता देवाया दयेन बरे दिवस इले आहेत मालवणी हे महत्त्वाचं नाही तुम्ही म्हणतात तर बरोबर आहे आता दिवस बरे इलेले आहेत मालवणी पण अजूनही काय आता दादा माहिती हल्ली जावज बापूस ना आपल्या पोरांका किंवा मराठी शाळेत घालू बघलं नाही नको ते इंग्लिशचं फॅड बाहेर निघलेलो आहे तिथे गाडी येतात वगैरे ते घालायतात आणि ह्यो टच कुठे जे मालवणीचं आहे ना आणि ती आता म्हणजे मी बघतोय घरातही बोलताना आवाज बापूस पोरांना मराठीत बोलावं जातं म्हणजे डॅडी मम्मी आणि शुद्ध मराठीत बोलवतो प्रयत्न करतो ह्या कुठे म्हणजे आता बोलीभाषा कुठेतरी सगळ्यात महाराष्ट्रातले लोप पावत चालले ना अशात कुठेतरी आपल्या भाषेचं एक गोडवा वेगळा आहे तो कुठेतरी मरता असं नाही वाटणार की या औषी बापाशी काय सांगतात अशा पोरांच्या नाही इलाज नाही त्या का तुम्ही काय करू शकणार नाही मी तुम्हाला मगाच इव्हेंटमेंट सांगलं पण त्याच्यातसुद्धा एक आशेचं किरण असा म्हणजे मागका स्वतः जाहीर सभेत त्यांनी सांगला आमचे तरुण भारतचे आता रिपोर्टर आहात ते शेखर सामंत त्यांनी सांगलं नाही की माझ्या मुलांनी मी मालवणी बोलू नको मी सांगितलं होतं पण दादा मडकेकर जे कविता ऐकले तेव्हा त्यांना मालवणी बोल म्हणून सांगलं आहे एक एवढा मोठा असा म्हणजे असंच लोक कुठेतरी आवाज बाबू चुकतं असं नाही असं चुकतं तर आम्ही चुकी कोण लोकांचे काढूया नको मी तुम्हाला एका वाक्यात सांगले तुमका इव्हेंट झालेलं सगळीकडे इव्हेंट झालं सगळ्या गोष्टीचं ह्याचं जसं नाही सगळ्या गोष्टीचं इव्हेंट झालेलं आपल्या पोरांनी मालवणी भाषा पुढे नेऊ असा
नाही नाही आता येताला परत बरं हा परत येताला आणि ही बांगलोनी भाषा की ना ही सारस्वतानं टिकवून ठेवली सा जे बामण जे आहात ते सगळे त्यांच्याने टिकवून ठेवले तू मुंबईत जरी बामण राहलो तरी त्याची मुलं मालवणी बोलतात आणि दोन बामण जर इथं याच्यावर भेटले लंडनात भेटले विमानतळावर तरी मालवणीच बोलते तुम्ही कशावरून सांगता माका ज्यांनी सांगलेलं आहे कारण माका बाळधुरी नट आहात ते एक दिवशी माका गावले तिकडे माझा सासरवाडा माझी हे का असा तुमच्या सोनावड्याक ते फिराक मी गेले तर नमस्कार म्हटलं बाळाजी मी तुम्ही माका काय ओळखणार नाही मी तुमकां ओळखतं मी म्हटलं दादा मडकईकर अरे ऐकून आहे तुमचं नाव म्हणले माका त्यांनी सांगला तुम्ही कविता करताना हो मग त्यांना दोन कविता म्हणून दाखवले त्या माळार त्याच्यात ज्यांच्याने माका सांगलं नाही आम्ही मालवणीशिवाय बोलणो नाही माझे भाव असत कोर्टात जज असत ते जर दादराक माका भेटले तर दोघं जण मालवणी जात रस्ते दादर स्टेशन बघतो लोक आमकां इकडे तिकडे बघीत असतात म्हणजे असंच लोक ह्या करणारे असतात त्यामुळे माका ह्या सगळ्या गोष्टी माहीत आणि मी सगळ्या कोणा बामणांकडे जाताना ते मालवणीशिवाय बोलणंच नाही त्यांची मुलंही बोलतात ह्या मत मालवण मुलं बोलतात कोठे सगळ्यांनी असं तसंच करू नाही नाही येताल आता आता त्या येता नाही आता मालवणी नसलेले लोकसुद्धा मालवणी बोलण्याचा प्रयत्न करतात ह्या असतात दादा आता जाऊन अजून एक कुठची तरी मालवणी बरीच कविता मस्त पळस फुललो रानात पळस फुललो मनात पळस फुललो रानात पळस फुललो मनात फांदिये फांदियेर सावर फुल्ली फांदिये फांदियेर सावर फुल्ली सगळ्या रानात उक्षी फुल्ली सगळ्या रानात उक्षी फुल्ली नागचाफ्याची फुला दडली नागचाफ्याची फुला दडली हिरव्या हिरव्या पानात हिरव्या हिरव्या पानात पळस फुललो रानात पळस फुललो मना आबोली फुल्ली ओवळा फुल्ली पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली आबोली फुल्ली ओवळा फुल्ली पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली हरतरेची फुला फुल्ली हरतरेची फुला फुल्ली होळीच्या सणात होळीच्या सणात पळस फुललो रानात पळस फुललो मनात फांदिये फांदियेर पाखरां नाचली मत पिऊन किलबिलाटली फांदिये फांदियेर पाखरां नाचली मत पिऊन किलबिलाटली मधमाशांनी पोळा बांधला मधमाशांनी पोळा बांधला घराच्यागे कोणात घराच्यागे कोणात पळस फुललो रानात पळस फुललो मना दादा जेव्हा कविता तुम्ही सादर करून जातात तेव्हा म्हणजे प्रेक्षकवर्ग वेगवेगळ्या वयातलो असता कॉलेजच्या मुलांसोबत कधी केल्यात का आणि खूप कॉलेज आणि कॉलेजमधल्या पोरांना आवडलेली कधी कविता होऊन जाऊन नाही कॉलेज असं काय नाही मी ठरवून काय करणे नाही म्हणजे काय मी माझा काय आता ठरते तुमकां आवडता व्हाय असं काय नाही कारण माका लक्षात त्या लक्षात येतं की बॉ यांना आवडता की नाही आवडता आता मी तुमची बरी सगळी वाडीत जिल्ह्यातली जिथे कॉलेज आहे तितकी पाठ पाडलं असे मी सगळ्या पाहून तुमकां देवगडपासून सगळ्या पाहून तुमची प्रचंड दात गावलेली नाही नाही असं काय ह्या कवितेक माझ्या दात माहितात तुमच्या आता म्हटले ते मी खोल खोल जरी तो अजून एक तुमची कविता अशीच त्या टपोरी पोरांवरती वगैरे अशी नाही नाही मग तसले मी तुम्हाला काय सांगा ठरवून कविता मी कधीच करू नाही ठरलेला विषयच नाही माझं प्रेमावर वगैरे अशी नाही नाही काही काही संबंध नाही 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 माझा मी निसर्ग रवी कवी असे मी मग काय सगळं आवडतं आता मी गेल्या 15 दिवसापासून संबंध सिंधुदुर्ग जरी फिरत असे पावसात बायला माझी रागा राहा खे पावसात फिरतात म्हणून एसटीत मग अर्धा तिकीट आहा अर्धा तिकीटात एसटीचे आभार एसटीत फिरतात एसटीचे आभार मी सगळे तुमकां ते वालावळ धामापूर किल्ले निवती निवती बंदर बावळाट केसरी सगळे डगे फिराणी लसे मी कालच गेले तुमकां ते सांगेल एक त्याचे काल आज ह्याच्यावर फोटो टाकले ते माका आवड आहे ह्या गोष्टी तेथून खाय तर मग एक कविता क्लिक जाता येता ह्या 5 महिन्यांची कधी कविता झालेली आहे तुमच्याकडनं नाही नाही तसं मग वर्षभरसो एक कविता होणार नाही 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 कविता होणार नाही तशी तशी तुमकां होणार नाही नाही तुम्ही जर ठरयशात की नाही बा आता ही कविता तुमकां विषय दिसा तर माका नाही येऊची कविता करू ती होतली मग 2 वर्ष कविता नाही तर माकाय त्याचं काय वाटणार नाही
कारण मी काय त्या घोडदौडीत नाही आहे इतकी पुस्तकाच्या एकदा पुस्तक छापतलं आणि ह्या पैसे मिळतले तो विषय नाही असा आहे. तुला ह्या गोष्टीत पैसे नाही मिळायचे, प्रसिद्धी मिळतात, नाव मिळतं, बस तुम्ही त्याच्या मागे धावल्यात आणि प्रसिद्धीच्या मागे तुम्ही धावायचं नाही. मिळायची अडली तर मिळात, नाही मिळायची नाही मिळा, मोठाचा काय भीतूर. दादा तुम्ही आता मालवणीसोबत मराठी सुद्धा कविता करता, तशीच एखादी पावसाळ्यात झालेली मराठी कविता. कवितेचं नाव असा, आला घेऊन पाऊस गारवा. आला घेऊन पाऊस गारवा, गारवा घेऊन पाऊस गारवा, माळ जाहला हिरवा हिरवा. आला घेऊन पाऊस गारवा, पानावरती थेंब वाजती, थुई थुई राणी मोर नाचती, पानावरती थेंब वाजती, थुई थुई राणी मोर नाचती. बघ तरारून आला तरवा, आला घेऊन पाऊस गारवा, गारवा घेऊन पाऊस गारवा. गिरिकंदातून वाहती निर्झर रान फुलानी फुलला परिसर, गिरिकंदातून वाहती निर्झर रान फुलानी फुलला परिसर, त्यात सुवासी कडुले मरवा. आला घेऊन पाऊस गारवा, गारवा घेऊन पाऊस गारवा. रिमझिम झरती श्रावण धारा, रिमझिम झरती श्रावण धारा, ऊन पावसाचा खेळच न्यारा, ऊन पावसाचा खेळच न्यारा. नाग पंचमीचे झुले झुलवा, आला घेऊन पाऊस गारवा, गारवा घेऊन पाऊस गारवा. वा दादा मस्त. दादा तुम्ही म्हणता तसं थंय अशात थंय कोकण म्हणजे कोकणातली सगळीच माणसं आहे मालवणी कवितांक चांगलो प्रतिसाद देतात. भविष्यात असे मालवणी कवी वाढतले आणि भाषा काय जो ह्या होतो म्हणजे आधुनिक मराठीच्या ह्याच्यात कुठेतरी मॉडर्न ह्याच्यात भाषा कुठेतरी कमी पडा वाटवती, लोकांना लाज वाटवती, मालवणी पुढे भविष्यात चांगले दिवस येतील का? म्हणजे शेवटचा प्रश्न. ह्या मालवणीचं सगळा श्रेय जगजयी जाव मजिंद्र गामांनी जाता, त्यांच्यानी हे सगळा केला. मी तुम्ही सांगलं की पूर्वीपासून ब्राह्मण आपल्या घरात बोला होते पण लोक लाजत. मग आता हे आमचे जे वस्त्रणवाले गंगाराम गवाणकर ते त्यांचे आमच्यावर उपकार असत, त्यांनी हा सगळा सुरू केला. आणि आता मी जय जय जातो आहे ज्या शाळेत किंवा कॉलेजात, तर बरीचशी मुलं मालवणी लिहितात. बांदा नवभारत कॉलेजचं एक नवा सैनिक म्हणते पाक्षिका, ते मग दरवर्षी बोलवतात कविता म्हणू, तर मी त्या पाक्षिकात बघलं तर जवळजवळ 30-40 कविता मालवणी मुलं लिहितात. हा मला आशेचो किरण असा आणि बरं आहे वाटतं असं. नक्की कुठेतरी ह्याच्यात मराठीच्या ओघात आणि नवीन ह्याच्या ओघात आपली मालवणी कमी पडवती, मात्र दादांसारखी जी माणसं अनेक माणसं आहेत ती आमची मालवणी बोलीभाषा त्याचा प्रचार आणि प्रसार करूचा प्रयत्न करतात आपल्याच भाषेचो, आणि त्या ऐकायंका लोकांना बरं वाटतं. आणि त्यामुळे भविष्यातसुद्धा नवीन पिढी हा ती भाषा आत्मसात करतील आणि तिचोही प्रचार आणि प्रसार करतील असं दादांचा विश्वास आहे. थांबाया कॅमेरामन साहिलचं, भगवान शेलटे, कोकण साध लाईव्ह, सावंतवाडी.